गोंदियात बोनस से पैसे बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. नागपूर अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 रुपये सरसकट बोनस जाहीर केला होता. बोनसची घोषणा होऊन 1.5 महिना उलटला, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून हे पैसे जमा झालेले नाहीत. सरकार थट्टा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5 एप्रिल पासून पीक कर्जाचं वाटप करणार आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची 31 मार्च पर्यंत परतफेड करतील त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल. त्यामुळे 31 मार्च पर्यंत कर्ज भरण्याचं आवाहन बँकेनं केलंय. अवकाळी पावसानंतर आता नंदुरबार जिल्ह्यातलं पपईचं पीक उष्णतेमुळे धोक्यात आलंय. अवकाळी पावसामुळे पपईचं मोठं नुकसान झालंय आणि आता तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. त्यामुळे पपईवर किडीचा प्रादुर्भाव वाढतोय. मोजॅक आणि डावणी रोगांमुळे उत्पादनात घट झाली आहे. काल नवी मुंबई बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील रेकॉर्ड ब्रेक आंबा दाखल झालाय. आंब्याच्या 81,000 पेट्या बाजारात दाखल झाल्यात. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. मार्च महिन्यात आंब्याची आवक वाढली आहे, तर एप्रिलमध्ये ही आवक घटण्याची शक्यता आहे. मात्र मे महिन्यात पुन्हा आवक वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय. कोरोना संदर्भात सगळ्या राज्यांनी अलर्ट राहावं आणि कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी अशा सूचना केंद्रानं दिल्यात. राज्यांना आरटीपीसीआर टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्यात. टेस्ट ट्रॅक ट्रीट आणि वॅक्सिनेटचं पालन करायला केंद्रानं राज्यांना सांगितलंय. धुळे जिल्ह्यात H3N2 व्हायरसचा शिरकाव झालाय. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका डॉक्टर विद्यार्थ्याला H3N2 ची लागण झाली आहे. परीक्षा संपल्यानंतर हा विद्यार्थी नॉर्थ ईस्टला पर्यटनासाठी गेला होता, त्यावेळी त्याला विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे. कोरोना रोखण्यासाठी मालेगावची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सामान्य रुग्णालयात 200 ऑक्सिजन बेड्स उभारलेत. संशयित रुग्ण आढळल्यास त्याची तात्काळ अँटीजेन आरटीपीसीआर स्क्रीनिंग चाचण्या करण्याचे निर्देश दिलेत. बालकांसाठी 30 बेड्स राखीव ठेवलेत. सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टिव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटीबायोटिक्स महागणार आहेत. सरकारनं औषध कंपन्यांना दरवाढीची परवानगी दिली. ही दरवाढ जवळपास 12% अधिक असेल असं सांगितलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे